पत्रकारांवरती होणाऱ्या गळचेपीचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीतील पत्रकारांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केलीत. यावेळी रत्नागिरीतील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. राज्यभरात पत्रकारांची गळचेपी करण्याचे प्रकार सध्या वाढीला लागलेले आहेत. यातच दापोली तालुक्यात मोर्चाचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारावरती नाहक अब्रू नुकसानीचा दावा टाकण्यात आलेला आहे. राजकीय सुडापोटी आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याने रत्नागिरीतील पत्रकारांकडून सोमवारी या घटनेचा निषेध करत जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि राजकीय मंडळींकरता पत्रकारिता म्हणजे अत्यंत एक जवळचं नातं स्नेह जोडलेला हा पत्रकारितेचा संबंध अनेक वर्षापासून पाहतो. पूर्वीपासून आत्तापर्यंत पाहिलं तर राजकीय मंडळींना जनतेसमोर पोचण्याचं काम ह्या आमच्या पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आपण सर्व मंडळी आम्हाला जनतेपर्यंत पोचवत असतात आणि तुम्हाला अधिकार आहे. आम्ही चुकलो असो, आमचं काय चुकत असेल किंवा आमचं काय चांगलं असेल तर ते तुम्ही दाखवणं हे तुमचं आद्य कर्तव्य असते. म्हणून लोकशाही चौथ्या स्तंभाला असलेल्या पत्रकारांबद्दल कुठच्याही तऱ्हेचं अशा तऱ्हेचं भाष्य करणं चुकीचं आहे. रामदास कदम यांनी हे विसरू नये की आजपर्यंत ते एक बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून त्या काळामध्ये शिवसेना म्हणून काम चालू केलं असेल आणि आज जवळजवळ नाही म्हटलं तरी एक राज्याचे माजी मंत्री म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे. त्यांच्या काळात सुद्धा त्यांना लोकांवर पोहोचण्याचं काम हा आपण मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं रामदास कदमांना याचा विसर पडलेला आहे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मंडळी ह्या पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे आहोत. भविष्यातल्या कालखंडामध्ये त्यांना जी जी मदत लागेल ती मदत द्यायची आम्ही वचनबद्ध असतो. आपल्याला आम्ही आश्वासित करतो आपल्या